नमस्कार मंत्र आरोग्याचा. मंडळी, पाणी, पाण्याला आपण जीवन म्हणतो, पण आयुर्वेदीय दृष्ट्या हे पाणी म्हणजे काय आहे, कसं आहे, याविषयीची माहिती आपण आजच्या भागातून घेणार आहोत. खरं तर अन्न, पाणी, हवा या माणसाच्या मुख्य गरजा आहेत. त्यातल्या पाण्याला प्राणधारक, तृप्तीदायक, हृदयाला आल्हाददायक, बुद्धीला चालना देणारं, अमृताच्या गुणाचं असं म्हणलंय. पाण्याला विशिष्ट अशी चव नसते. पाण्याचा मूळ गुण किंवा परिणाम हा शीत आहे. पावसाचं पाणी त्याच्या थंड, जीवनीय आणि सौम्य गुणामुळं पित्त, रक्त आणि विष या दोषांचा नाश करणार आहे. सूर्यकिरणांच्या संपर्कामुळं ते हलकं आणि वात कफाचा नाश करणार होतं. हेच पाणी जमिनीवर पडलं तर हे सगळे जे गुण आहेत ते त्याच्यामध्ये राहत नाहीत. वायू, त्या जमिनीतील क्षारादी पदार्थ, जीवजंतू, चंद्र, सूर्य किरण या सगळ्या गोष्टींमुळं या पाण्याचे गुणधर्म बदलत जातात. कोणत्या प्रदेशातलं पाणी कसं असतं याचं वर्णन आयुर्वेदिक ग्रंथातून आलेलं आहे. पांढरी माती असलेल्या जमिनीतलं जे पाणी असतं ना ते तुरट असतं. काळ्या जमिनीतलं पाणी गोड असतं. काळ्या पिवळ्या जमिनीतलं कडू आणि निळसर माती असलेल्या जमिनीतलं तुरट गोड. उत्तर प्रदेशातलं पाणी खारटसर आणि लालसर जमिनीतलं क्षारयुक्त असं असतं. खरं तर पाणी 8 प्रकारे आपण मिळवत असतो. विहिरीतून, सरोवरातून, तलाव, दगड कपारीत साठलेलं, पर्वतातून पाझरणारं, झऱ्यांचं, बांधलेल्या विहिरींचं आणि नदींचं असे 8 प्रकार पाण्याचे पडतात. विहिरीचं पाणी क्षारयुक्त आणि पित्तवर्धक असतं. तलावाचं पाणी जड आणि वातकर असतं. पर्वतातलं झऱ्याचं पाणी त्रिदोषांचा नाश करणारं असं चांगलं असतं. पण माहीत असलेल्या झऱ्याचंच पाणी प्यावं, कारण झऱ्याच्या वरच्या बाजूला जर विषारी वनस्पती, कीटक असतील तर मग प्रॉब्लेम येऊ शकतो. विहीर बांधलेली कचरा पडू नये म्हणून घाण पाणी परत विहिरीत जाणार नाही याची सोय केलेली असावी. नदीचं पाणी जे असतं ते पचायला हलकं असतं, पण दलदलीच्या प्रदेशातल्या नदीचं पाणी हे रोगकारक असतं. साठलेल्या पाण्यापेक्षा वाहत्या पाण्याचे गुण हे कधीही चांगलेच असतात. बरंय तर या पाण्याविषयी आणखी माहिती तुम्हाला देते पण उद्याच्या भागात. आज इतकंच. नमस्कार.